महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि आपण पाहताय की गावोगावात जाऊन उमेदवारांना प्रचार करावा लागतोय. विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत. विश्वजित कदम, काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये जो पूर आला होता, नैसर्गिक आपत्ती आली होती, त्यावेळेला गावोगावांमध्ये जात होते, बचाव कार्य करत होते, व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिले. तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की शेवटचा माणूस घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, मी बाहेर पडणार नाही. त्यावेळेला प्रशासन कुठे होतं? एक सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि साताऱ्यातसुद्धा एक प्रचंड मोठी अतिवृष्टी निर्माण झाली. पाऊस तर पडतच होता मोठ्या प्रमाणात आणि या तीन जिल्ह्यांना कोयनेचा निसारा, आलमटीचं बॅकवॉटर आणि कृष्णा नदीची एक जी पातळी वाढली त्याचा एक महापुराचा प्रचंड मोठा फटका सोसावा लागला. खरं सांगायचं म्हटलं तर योग्य वेळेत हवामान खातं राज्य प्रशासनाच्या ताब्यात आहे, पाटबंधारे खातं या ठिकाणी राज्याच्या प्रशासनाचं ताब्यात आहे आणि हवामान खातं आणि पाटबंधारे या दोचीची सांगड घालून जिल्ह्याच्या प्रशासनाने आणि राज्य सरकारने थोडीशी काळजी घ्यायला हवी होती योग्य वेळेत आणि इथे प्रशासकीय यंत्रणा सज्ज करायला हवी होती. मला आठवतं की 30 जुलैपासून या ठिकाणी प्रचंड पावसामुळे पाणी वाढायला लागलं. आम्ही 30 जुलै 1 ऑगस्टपासूनच प्रशासनाला सांगितलं पाणी वाढतं आहे, माणसांचा जीव धोक्यात येईल, बोटी सांगा, आर्मी नेव्हीच्या बोटी बोलून घ्या, इथं लोकांना आपण वेळेत बाहेर काढूयात, पण हे राज्य सरकार झोपलेलं होतं. म्हणजे इतकं वाईट वाटलं की एकीकडं माणसं त्रासवली जात आहेत, पाणी लोकांच्या घरात गावात चाललंय, शेतीचं व्यक्तिगत लोकांचं नुकसान होतं आणि ही भाजपचे नेतेगण महाराष्ट्र जनसंदेश यात्रा का कुठली तरी यात्रा काढत बसलेत, जल्लोष यात्रा करतायत, त्यांचे मंत्री नाचतायत, मंत्री सेल्फी काढतायत, म्हणजे काय चाललंय काय महाराष्ट्रात? इथं आपण लोकांना मदत करायला पाहिजे. एखाद्या पालकमंत्र्याने टळ ठोकायला पाहिजे होतं, जिल्ह्याचं प्रशासन या ठिकाणी प्रोअॅक्टिव्ह व्हायला पाहिजे होतं, तसं दुर्दैवी काही दिसलं नाही आम्हाला. धोकादायक होतं पुराच्या पाण्यामध्ये हे करणं, फिरणं. तुम्ही तरी त्यावेळेला त्या पुराच्या पाण्यामध्ये होतात, तुम्हाला भीती नाही वाटली त्यावेळेला? पाठीशी आमच्या ह्या लोकांचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि या ठिकाणी जवळच बोट पलटी झाली. दुर्दैवानी पलूस तालुक्यातलीच ब्रह्मनाळ गावात वाईट घटना घडली आणि खरं सांगायचं म्हणजे दुःख माझ्या आयुष्यात मी मनामध्ये ठेवून चालेल, पण त्या सर्व कुटुंबांना आम्ही त्यांचं दुःखात प्रचंड मदत केली, सांत्वन केलं. प्रत्येक कुटुंबाला राज्य शासनाच्या मदतीच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आपत्कालीन निधीतनं 1-1 लाख, 2-2 लाख रुपयाचे निधी आम्ही त्यांना दिला आणि खरोखरच प्रशासन झोपलं होतं. जे काही नुकसान झालं या कृष्णा नदी काठ गावांचं, शेतकऱ्यांचं, ह्याला प्रशासनानं जाऊन या ठिकाणी 2005 सुद्धा आलो होतो त्या पुराच्या वेळेला. त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किंवा प्रशासनाचा रिस्पॉन्स याच्यामध्ये तुम्हाला किती फरक? राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं लोकशाही आघाडीचं सरकार होतं, पतंगराव कदम साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते, मदत व पुनर्वसन गात होतं, जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि साहेबांनी, आर आर पाटील असतील, या सगळ्या लोकांनी प्रचंड मदत उभी केली आणि लोकांना ताबडतोब 24 तासात आर्मी नेव्हीच्या बोट दिल्या, व्यक्तिगत अनुदान दिलं. इथं शासनाला अजून याचा आवाकाच कळलं नाही, याचं गांभीर्यच कळलं नाही की किती मोठं नुकसान झालं. ही मोठी शोकांतिका आहे. तर चंद्रकांत पाटील ते सुद्धा या भागांमध्ये फार फिरकले नाहीत असे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. चंद्रकांत पाटलांच्या रोलबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरचे मंत्री आहेत, महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे, राज्यातले एक सिनियर नेते आहेत. मला वाटतं त्यांनी आणि सरकारने जबाबदारपणे वागायला हवं होतं आणि या आपल्या पूरग्रस्त सरकारला वाटतं की विरोधकच नाही आहेत, अस्तित्वातच नाही आहेत. सरकारचं म्हणणंच आहे की विरोधक नाही आहेत, कोणी मजबूत पैलवान या मतदारसंघामध्ये नाही किंवा राज्यामध्ये. हुकूमशाहीची भाषा आहे, लोकशाहीची भाषा नाही आहे. लोकशाहीमध्ये आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तैल लावून तयार आहोत आणि तगडं उत्तर या ठिकाणी सरकारला आम्ही देऊ निश्चितपणे इलेक्शनमध्ये. चालतं.